राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचा चॅनेल सबस्क्राईब करा. आज दिनांक 31 जुलै रोजी सकाळी 6 वाजता असणाऱ्या अपडेटनुसार उजनी धरण 52.22% एवढं भरलेलं असून धरणाची आता 100 इकडे वाटचाल सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरणातील पाणीसाठा आता 50% पोहोचला आहे. अद्याप खडकवासला, चासा कमान या दोन धरणातून सोडलेला जवळपास 30,000 क्युसेकचा विसर्ग उजनीत येत आहे, त्यामुळे धरण 60% जाईल असा विश्वास जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. गतवर्षीच्या तुलनेत उजनी धरण यंदा काही दिवस अगोदरच 50% पोहोचलेलं आहे. उन्हाळ्यात तळ गाठलेल्या उजनी धरणात 1 जूनपासून तब्बल 7 TMC पाणी जमा झालेलं आहे. पावसाळा सुरू होऊन आता 2 महिने झालेले आहेत. आणखीन 2 महिने पावसाळा आहे, त्यामुळे गतवर्षी 66% थांबलेले धरण यंदा ओव्हरफ्लो होईल हे निश्चित. उजनी धरणावर सोलापूर शहर, धाराशिव, कर्जत, जामखेडसह अनेक MIDCना, साखर कारखान्यांना आणि गावांना उजनीचा आधार आहे. आणि याशिवाय जिल्ह्यातील 1.5 ते 2.5 लाख हेक्टरला थेट उजनी धरणातून पाणीपुरवठा होतो आणि त्यामुळे जिल्ह्यात ऊसाचं क्षेत्र वाढलेलं असून त्यातून सर्वाधिक 40 हून अधिक साखर कारखाने सोलापूर जिल्ह्यात सुरू आहेत. त्यातून 1,000 हातांना काम मिळालेलं आहे. पुढील उन्हाळ्यात जिल्ह्यातील काही उपसा सिंचन योजना पूर्ण होणार असल्याने धरणातील पाणी त्या जमिनींना देखील मिळणार आहे, त्यामुळे उजनी धरणाच्या पातळीकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले असते. राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचा चॅनेल सबस्क्राईब करा.